सर आजच्या सभेची कशा पद्धतीने पूर्ण तयारी झालेली आहे आणि कशी भव्य सभा असेल, कारण शिंदे गटाचे जे नेते आहेत त्यांनी आधीच आव्हान दिलेलं आहे की आम्ही दगड मारून सभा उघडणारे लोक आहोत, गुलाबराव पाटील म्हणत आहेत, आणि सभेमध्ये शिरून आम्ही दगडी मारून आमच्या नेत्याला झेंडा लावताना लागू नये. अरे सभा माझी आहे का? सभा मानधने उद्धव ठाकरे साहेबांची आणि शिवसेनेची आहे, त्यातला मी एक लहानसा घटक आहे. आणि या धमक्या कोणाला देत आहे तू? त्यांचं जे अखंड तांडव चालू आहे, कोणते म्हटले तुम्ही? हा, या गुजराळगावमध्ये गुलाबो गँग आहे, ज्यांनी 50-50, 100-100 कोटी रुपये घेऊन शिवसेना सोडली. हे जळगावमधले 4-5 प्रमुख लोक जे आहेत, जे शिवसेनेच्या मेहरबानीनं, शिवसैनिकांच्या मेहरबानीनं जिंकून आले आणि मग विकले गेले. ही गुलाबो गँग, त्या गुलाबो गँगचे जे सरदार आहेत इकडले, जे मानतात ते धमक्या देतात, ठीक आहे देऊ द्या. जळगाव ही सुवर्णनगरी आहे, त्या सुवर्णनगरीमध्ये काही दगड सोनं म्हणून कालपर्यंत आमच्याकडे होते, पण ते दगडच निघाले, त्याला काय करणार? त्यांच्या मनामध्ये अशी भीती आहे. आम्ही आजच्या सभेत त्यांचा फांडाफोड करू. हे माझ्या हातामध्ये जे तुम्ही कागद पाहताय हे सगळे, हे त्या जळगावच्या पालकमंत्र्याच्या भ्रष्टाचाराचे कागद आहेत. करोना काळात पालकमंत्री म्हणून, जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख म्हणून त्यांनी जी बेफाट अफाट खरेदी केली चढ्या भावानं, त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स आहेत, त्याच्यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे, त्याच्यामध्ये औषधांचं साहित्य आहे, म्हणजे 2 लाखाचा व्हेंटिलेटर 15-15 लाखाला खरेदी केला आहे. हे सगळे कागद आता माझ्या हातामध्ये आहेत जळगावच्या पालकमंत्र्याचे. त्याच्यावर त्याच गँगचे एक सदस्य जे आहेत चिमणराव पाटील, त्यांनी आक्षेप घेतला आहे मुख्य म्हणजे त्यावेळेला विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये ह्याच्यावरती प्रश्न उपस्थित झालेत, पण प्रकरण दाबलं जातं. साधारण 400 कोटीचा घोटाळा या माणसानं करोना काळात लोकांचे प्राण जात असताना केले. हे सगळे कागद त्यांच्याच लोकांनी आमच्या हातामध्ये सकाळी आणून दिले, कालपासून ते वाचतोय मी. आणि मला धक्का बसला की लोक इतके निर्घृण अमानुष होऊ शकतात की आपल्या जिल्ह्यातल्या रुग्णांचे जीव वाचवायचे सोडून हे महाशय प्रत्येक गोष्टीमध्ये दबाव आणून खरेदी करून घेत होते. प्रत्येक गोष्टीचा कागद आहे. आणि सगळ्यात जास्त जो भ्रष्टाचार आहे तो व्हेंटिलेटर खरेदीमध्ये झालेला आहे. हे सगळं प्रकरणात येईल बाहेर. मारा दगड, दगड मारा, लोक तुमच्या दगड मारतील, आमचा कसलं मारत आहे, ही भीती आहे. मी सातत्यानं गेले काही दिवस आपण पाहत आहे की दादा भुसे, त्यांचं प्रकरण CBIकडे पाठवलं आहे मी. आता बघू काय करतात ते. गिरणा सहकारी साखर कारखाना बचावच्या नावाखाली 1800 कोटीच्या आसपास गोळा गेले, पैसे लापत. राहुल कुल दौंड, विमा पाटस सहकारी साखर कारखाना 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग, भाजपचे आमदार आहेत. मी चाललो आहे सभेला 26 तारखेला दौंडला, माझी सभा होते त्या संदर्भात कारखान्याच्या बाहेर. आणि हा सुद्धा विषय जो आहे जळगावचे पालकमंत्री गुलाबो पाटील, बरं का, त्यांचं जे काय तडतड चाललेलं आहे, त्यांचंसुद्धा भ्रष्टाचाराच्या संदर्भात एन्काउंटर 100% होणार हे हे एक प्रकरण नाही. त्यांच्या पाणी खात्यातली आणि पालकमंत्री म्हणून केलेले असंख्य गैरव्यवहार कोट्यवधी रुपयांची, हे आमच्या हातामध्ये आहे. आणि हे ED आणि CBIपर्यंत जाणार मला पाहायचं आहे. तुम्ही 5-25 लाखासाठी आमच्या शिवसेनेचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे आमदार, काँग्रेसचे लोक यांच्यावर कारवाया करता ना. मला फडणवीसांना माझं आव्हान आहे. तुम्ही जे म्हणता ना मी गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झालेली आहे, कसली अडचण झाली आहे? भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार मोकाट आहेत तुमच्या मंत्रिमंडळामध्ये. तुमच्या मंत्रिमंडळात तुमच्या मांडीला मांडी लावून गुंड मोकाट बसलेले आहे.
भ्रष्टाचारी बसलेले आहे आणि तुम्ही आम्हाला काय सांगताय? हे सगळी प्रकरण आम्ही बाहेर काढू, या भयापोटी दगड मारू. हे वेडे झालेत, हे वेडे लोक एकदा डोकं फिरले की दगड मारणार, रस्त्यावरती कपडे फाडणार स्वतःचे. म्हणून का भ्रष्टाचार थांबणार? किरीट सोम्या नावाचे भाजपचे जे एक प्रमुख नेते आहेत ते सगळ्यांचा भ्रष्टाचार काढतात, त्यांनाही मी हे कागद पाठवणार आहे. हिंमत असेल तर बोला या भ्रष्टाचारावर, बोला राहुल कुलच्या भ्रष्टाचारावर, बोला दादा भुसेच्या भ्रष्टाचारावर. तुम्ही आमच्या सुपाऱ्या घेता, आमच्या लोकांच्या, काँग्रेस, शिवसेना, महाविकास आघाडी, हे काय आहे मग? हे का गंगाजल आहे का? करोना काळामध्ये लोकांचे प्राण जात असताना गुलाबराव पाटलाने शेकडो कोटीचा भ्रष्टाचार केल्याचे कागद आहेत हे. का दाबलं प्रकरण सरकारनं? फडणवीस कोणाला वाचवत आहेत? फडणवीस मंत्रिमंडळात गुंडांची टोळी चालवत आहेत का? भ्रष्टाचाऱ्यांची म्हणजे अडचण होते काही नाही, अडचण होते आहे ती प्रामाणिक लोकांना. आणि तुमच्या मंत्रिमंडळातले आणि तुमच्या गटातले आणि गोटातले भ्रष्टाचारी मजा मारतायत. करा कारवाई. मी कागद त्यांच्याकडे पाठवणार आता मुंबईला गेल्यावर. राहुल कुल, देवेंद्र फडणवीसनं मी जवळजवळ 10 पत्र पाठवली आहेत राहुल कुलच्या भ्रष्टाचारावर. 500 कोटीचं मंदिर लॉन्ड्रिंग आहे, स्पष्ट आहे. दादा भुसे काय करताय? देवेंद्र फडणवीस कोणाला टोप्या लावताय? टोप्या उडवू आम्ही. चला बोला. सरकार बायस आहे म्हणजे? सरकार बायस नाही, सरकारच भ्रष्ट आहे. हे सरकारच भ्रष्टाचाराच्या पायावर उभं आहे. ही एवढी प्रकरणं आम्ही समोर देत असताना तुम्ही फक्त विरोधी पक्षाच्या लोकांची प्रकरणावर तुम्ही आदेश देता चौकशीचे. मग हे काय आहे? हां, ही काय तीर्थयात्रा आहे का तुमची? ही काय तीर्थयात्रा आहे का? पुलवामा पालघरवर आपण आज रोकमध्ये हो नक्कीच, त्यामध्ये गुप्तचर विभागाच्या रिपोर्ट बद्दल देखील आपण मी म्हटलंय. गुप्तचर विभागाने पुलवामा सारखा हल्ला होऊ शकतो असा 12 वेळा अहवाल दिलेला आहे. 11वा अहवाल दिला 2 दिवस आधी की पुलवामामध्ये अर्डेक्स सारख्या स्फोटकाने लष्करी जवानांच्या वाहनावर हल्ला होण्याची शक्यता आहे आणि ते कोण करणार आहे? जैसे महमद आणि त्यांचा जो एक प्रमुख आहे त्याचं नाव असं दिलेलं आहे. आणि तरीही सरकारनं, गृहमंत्रालयानं दुर्लक्ष केलं आणि शेवटी तो हल्ला झालाच. त्याच पद्धतीनं झाला ज्या पद्धतीनं गुप्तचर इंटेलिजन्स IB ने रिपोर्ट दिले होते. म्हणजे हा हल्ला ठरवून घडवण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी. सत्यपाल मलिक ह्यांनीसुद्धा वारंवार अलर्ट केलेला आहे. गुप्तचर विभाग IB हे केंद्रीय गृह खात्याच्या अंतर्गत येतं. तुम्ही त्यांचे अहवाल जर गांभीर्याने घेत नसाल आणि एक विभाग गुप्तचर विभाग 11 किंवा 12 वेळा तेच तुम्हाला सांगतंय की हल्ला होणार आहे आणि तिथेच होणार आहे, पुलवामातच होणार आहे. आज मी सगळी त्यासंदर्भातली माहिती दिलेली आहे सामनामध्ये. याचा अर्थ असा आहे की तुम्ही 40 जवानांचे बळी घेतले. हा सदोष मनुष्यवध आहे. शिर्डीमध्ये बोलत असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा वक्तव्य केलं की आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मग बसवा त्यांना, थांबवले कोणी? जर तुमच्या मनात कोणी वेगळा असेल आणि तुम्ही नांदताय दुसऱ्याबरोबर, हा व्यभिचार आहे, हा व्यभिचार आहे खरं. म्हणजे लग्न एका बरोबर वरलं एकाला आणि दुसऱ्याबरोबर संसार करताय, यासारखा व्यभिचार नाही. मग राधाकृष्ण विखे पाटलांनी मंगळसूत्र जाऊन बांधावं त्यांच्या गळ्यामध्ये ना. आम्ही कुठे अडवलंय? आम्हालाही चालतील. किशोर पाटलांनी वक्तव्य केलं की आजच्या सभेत जर 25,000 पेक्षा जास्त लोक असतील तर मी राजीनामा देईन. द्या ना राजीनामा, आताच द्या. ते काल असे बोलले, म्हणाले की आम्ही अरोदात्यांच्या आजारवणामध्ये त्यांना कधी भेटलो नाही, बोललो नाही. आजच्या सभेत आम्ही अरोदात्यांबरोबर आम्ही किती वेळा इस्पितळात थांबलो, बसलो अनेक महिने, हे आम्ही दाखवणार आहोत. हे वेडे हे गुलाबराव गँगचे मेंबर आहेत सगळे भ्रष्ट. यांची मतेसुद्धा भ्रष्ट झालेली आहे. करू द्या ना, मी काय घाबरतो काय? मी एकटा पुरे आहे, मेरा नाम काफी आहे. कोणाचा? कसला राजीनामा? माझा राज्यसभेचा राजीनामा द्यावा, निवडून दाखवावा. बघा, असं आहे की गुलाब पाटलांनी राजीनामा द्यावा आणि आमच्या शिवसैनिकांनी त्यांना निवडून दिला आहे. शिवसेनेच्या मतदारांनी निवडून दिला आहे, तुम्ही राजीनामा द्या. आम्ही निवडून दिला आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही आमदार होण्यास पात्र ठरलात, म्हणून तुम्ही आम्हाला मत देण्यास पात्र ठरलात. वेडे आहे ते, दगडच आहेत ते.
हे सुवर्णनगरीतले दगड आहेत या। शरद पवार राज्याला नेहमी कन्फ्यूज करतात, मात्र अजित पवारांनी शरद पवारांना कन्फ्यूज केलं असं देखील विखे पाटील। विखे पाटलांनी इतक्या वेळा कन्फ्यूज केलेलं आहे, आधी काँग्रेस पक्षात होते, मग ते शिवसेनेमध्ये आले चिरंजीव आणि वडील, आमच्याकडे शिवसेनेकडून मंत्रिपदं घेतली, मग परत ते दुसऱ्या पक्षात गेले, मग तिसऱ्या पक्षात गेले, कन्फ्यूज कोण करत आहे? आता उद्या सत्तेचं सारीपाट बदलला तर परत दुसऱ्या एखाद्या पक्षात जातील, त्यांच्यावरती काय? हे स्वतःच गोंधळलेले लोक आहेत। सर, जे वातावरण इथलं आहे म्हणजे ग्राउंड लेवलवर जी शिवसेना आहे, ज्या पद्धतीचं वातावरण आहे, 2024 काय? आम्ही जळगाव शिवसेनेकडेच राहणार, पूर्ण पाचोरा, जळगाव ग्रामीण, तिकडे चोपडा, जिथे जिथे हे गद्दार गेलेले आहेत त्या प्रत्येक ठिकाणी पुन्हा शिवसेनेचे आमदार निवडून येतील ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे। कारण तुम्ही जे ग्राउंड लेवल म्हणताय, जमिनीवरचा कार्यकर्ता मतदार हा पूर्णपणे त्या त्या भागामध्ये शिवसेनेबरोबर आहे, तो ह्यांच्याबरोबर गेलेला नाही। पंकज असं म्हणतात, महाराष्ट्रात जेवढे भूकंप होत आहेत की मला भीती वाटायला लागली। कोण म्हणतंय? पंकजा मुंडे। मला माहीत, भूकंप होतच असतात, महाराष्ट्र मोठं राज्य आहे। पंकजा या मुंडे साहेबांचा वारस सांगतात, त्याने भूकंपाला घाबरू नये। चला, शेवटचा प्रश्न, सुप्रीम कोर्टामध्ये 16 आमदारांचा प्रश्न, 24 ते 28 मध्ये निर्णय येण्याची शक्यता? आम्ही वाट पाहतो आणि आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे। जयंत पाटील यांनी म्हटलं की पुन्हा महाविकास आघाडी सरकार आहे आणि जे आमदार गेले ते सुद्धा येऊ शकतात। नाही नाही, जे निघून गेले त्यांना परत पक्षात नाही शिवसेनेत प्रवेश, गेले ते गेले, वो भगवान को प्यारे हो गए। चला, असं म्हटलंय की अजित पवार हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होऊ शकतात आणि त्यांनी भाकीत पण केलंय की बघा, एकनाथराव असं आहे की प्रत्येक जण आपापली गणितं मांडतायत, आम्ही निकालाची वाट पाहतो, पण सध्या जे मुख्यमंत्री आणि त्यांचं जे 40 लोकांचं राज्य आहे ते पुढल्या 15 ते 20 दिवसामध्ये गडगडल्याशिवाय राहणार नाही। मी मागे एकदा सांगितलं होतं की फेब्रुवारी महिन्यापर्यंत सरकार पडेल, पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागतो आहे, पण हे सरकार टिकत नाही। या सरकारचा मृत्यूलेख लिहिला गेलेला आहे, डेथ वॉरंट निघालेलं आहे या सरकारचं, आता फक्त सही कधी आणि कोणी करायची आहे ठरलं आहे। या सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे, फिनिश, पुष्पचक्र अर्पण करा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।